दुसरा विषय होता, काहीतरी मराठा आरक्षणाशी जोडला जातो आहे. खरं तर तो विषय मला सांगता येतो, पण देवेंद्रजी आणि एकनाथजीची चर्चा दुसरी सुरू होती. त्या मराठा आरक्षणाचा विषय नव्हता, ही चर्चा वेगळ्या प्रकारची, ती चर्चा या मराठा आरक्षणाची नव्हती दोघांच्या मधली. आम्ही नागपूरवर आलो होतो देवेंद्रजी आणि मी, आणि त्यात दुसरा विषय होता, त्या विषयाला जोडून ते दोघं बोलत होते. सत्ता ही आमच्याकरता गौण आहे, आमच्याकरता राष्ट्रहित आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वातला भारत. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आपण बोलून टाकायचं का अशा पद्धतीने म्हणतात, आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सांगतायत की माईक चालू आहे. आदित्य ठाकरेंनी देखील याच्यावर जोरदार टीका केली आहे. तो दुसरा विषय होता, काहीतरी मराठा आरक्षणाशी जोडला जातो आहे. खरं तर तो विषय मला सांगता येतो, पण देवेंद्रजी आणि एकनाथजीची चर्चा दुसरी सुरू होती. त्याच्या मराठा आरक्षणाचा विषय नव्हता, त्यामुळं मराठा आरक्षणाला त्या चर्चेला जोडू नये. ही चर्चा वेगळ्या प्रकारची, ती चर्चा या मराठा आरक्षणाची नव्हती दोघांच्या मधली. आम्ही नागपूरवर आलो होतो देवेंद्रजी आणि मी, आणि त्यात दुसरा विषय होता, त्या विषयाला जोडून ते दोघं बोलत होते. त्यामुळे मराठा आरक्षणाची बैठक सुरू होती, होणार होती, त्यामुळे ते जोडल्या गेलाय, हे चुकीचं आहे. मराठा समाजाला ओबीसीना आरक्षण द्यायचं नाही असं सरकार म्हणतंय, मग वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण देणार का? हो, तसंच ठरलं आहे. ओबीसी किंवा कुठल्याही घटकाचं आरक्षण व्हीजेएनटीचं न काढता दोन समाजाला समोर समोर न आणता सर्वपक्षीय लोकांनी एकमताने मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून त्या ठिकाणी जसं देवेंद्रजींच्या सरकारमध्ये आरक्षण दिलं होतं, मागास आयोगाला पुन्हा तयार करावं लागेल. मागास आयोगासमोर मराठा समाजाला मागास त्या ठिकाणी दर्जा जो आहे तो द्यावा लागेल आणि पुढं जावं लागेल. याला जो काळ लागतो आहे तो काळ मात्र द्यावा लागेल. एकनाथ खडसे रावेरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, इंडियाने जर मला उमेदवारी दिली तर मी रावेरमधून निवडणूक लढणार. मग आगामी काळात सुंबई आणि सासरे अशी लढत त्या ठिकाणी पाहिली आहे. एकनाथ खडसे साहेब जरी निवडणूक लढले तरी लक्षातही खडसेने ज्या पद्धतीने काम केलं आहे आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या आमचे जे खासदार आहे त्या खासदारामधले सर्वच खासदारांनी उत्तम काम केलं, पण रक्षाताईंनी इतकं चांगलं काम केलं आहे पायी फिरू फिरू. त्यामुळं कोणीही लढलं तरी रक्षाताई ह्या 2 लाख मतांनी निवडून येतील इतकी ताकद रक्षाताईमध्ये आहे. तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये अजूनही म्हणजे तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये अजूनही सगळं आलबेल झालेलं नाही आहे का असं चित्र वारंवार बघायला मिळतं. अनेक विषय येत असतात. नुकतंच जो जुना वाद महाविकास आघाडी असताना सुद्धा सेना आणि राष्ट्रवादीमधला होता, तो म्हणजे खेडच्या एका पंचायत समितीच्या इमारत बांधायचा, त्याच्यात अजित पवारांनी पुन्हा सेनेला ओव्हररूल केलं असं बघायला मिळणार आहे. तर रांगडं जमवणार कसं असं? आमची कालच समन्वय समितीची बैठक झाली. आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात सरकार चालवतो आहे. तिन्ही नेते प्रगल्भ आहेत, तिन्ही पक्षाचे अध्यक्ष प्रगल्भ आहेत. आमच्या सर्व नेत्यांनी ठरवलं आहे, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं आहे, राज्याच्या नेतृत्वाने ठरवलं आहे. आम्ही आता सत्ता ही आमच्याकरता गौण आहे, आमच्याकरता राष्ट्रहित आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वातला भारत, अमृतकाळातला भारत, जो भारत आत्मनिर्भर भारत असावा, जगातली एकही वस्तू भारताने घेऊ नये, भारताने जगाला सर्व द्यावं, हा जो संकल्प मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अजितदादा, एकनाथजी, देवेंद्रजी आणि आम्ही सर्व सरकारमधलं एखादं पद मिळवो, एखादं मंत्रीपद मिळवो, एखादं पालकमंत्री पद मिळवू की नाही मिळवू, आणि अजितदादा नेहमी कुणालाही ओरडूर करत नाही. अजितदादा त्यांचा अर्थ फायनान्स खातं त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्या खात्याच्या मीटिंग घ्यावं लागतात. फायनान्स ज्याच्या डिपार्टमेंटला देतात ते त्या डिपार्टमेंटचा आढावा घेतात. परवा अशीच बातमी उडवली की आता महावितरणची बैठक घेतली, महावितरणला 8,000 कोटी सरकार देतं, 12,000 कोटी देतं, त्याचा आढावा अर्थमंत्री घेत असतात, मग आमच्याही काळात घ्यायचे. त्यामुळं अजितदादा हे खऱ्या अर्थाने फायनान्स मंत्री म्हणून त्यांचं ते काम करतात, त्यामुळं ते कुणाच्या खात्याला ओरूल करत नाही. विधानसभा अध्यक्षांसमोर आता शिवसेनेतल्या आमदारांनी